हे आहे आपलं एक प्रकारचं देवपाट, वेस्टेज टू यूजफुल असं हे देवपाट तयार झालेलं. हे आपण कसं करायचं ते बघूया. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल बटनला क्लिक करण्यासाठी पण विसरू नका, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. चला तर मग बघू यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे. हाय फ्रेंड्स, आज आपण बघू या वेस्टेजपासून आपला काय यूज होतो. ही आहे जी आपण ब्लाऊजला आणि ड्रेसला रिबन किंवा लेस लावतो, त्या लेसचा हे वेस्टेज आहे. लेस संपल्यानंतर आपण हे फेकूनच देतो. त्याचा काय यूज करायचा ते आपण बघू. चला तर मग चालू करू. त्यासाठी आपल्याला हे तर एक लागेलच, एक पेन लागेल ते की आखण्यासाठी, आणि त्यानंतर आपल्याला असा पुठ्ठा लागेल. तो पुठ्ठा आपण या सर्कलमध्ये आखून घेणार. ओके, आपण हे आखून त्यासोबत हे सर्कल या मापाचं कापून घेऊ. हे आपण कापून घेतलेलं आहे. यानंतर आपण ह्याला असं चिटकवायचं आहे, पण ते चिटकवण्याच्या आधी इथे आणि इथे आपण कवर करू. ओके, ते कवर करून घेऊ. त्या कवरसाठी आपल्याला लागणार आहे हा एक जो आहे तो रॅपिंग पेपर. त्यानंतर ही लेस, ही लेस आपण या पद्धतीने लावून घेणार आहे. आणि हा रॅपिंग पेपर या ज्या वरच्या भागाला आणि या खालच्या भागाला आपण चिटकवून घेऊ. ओके, या प्रकारे आपण सर्व चिटकून घेतलेलं आहे हे आणि हे. आता हा बेस जो आहे यावर चिटकवून देऊ या प्रकारे. आता आपण ही जी लेस आहे ती या ठिकाणी चिटकवून घेऊ. ही याप्रमाणे आपली लेस लावणं झालेली आहे. त्यानंतर आपण या साईडला लेस लावून घ्यायची आहे आणि या साईडला लेस लावून घ्यायची आहे. ओके, ती आपण लावून घेऊ. हे आपण लेस लावून तयार केलेलं आहे याप्रकारे. याप्रकारे सर्व बाजूने आपण लेस लावून घेतलेली आहे. हे आपलं रेडी टू इझी तयार झालेलं आहे, आणि वेस्टेज टू यूजफुल या प्रकारचं हे. आणि इतकं छान असं आपण हे गौरीच्या डब्याला पण वापरू शकतो. आणि आता तर चालू आहे अधिक मास चालू आहे, त्यामुळे आपण कृष्णासाठी पण हे असं छानसं सजवलेलं एक प्रकारचं देवपाट तयार झालेलं आहे आपलं. ओके, माझ्या ही